मग अशी मी बाजारात जाताना पाहिला कुसुमला. हो का? अगं बाजारात जाताना कुणाला काही आणायचंय का विचारत होती ती. काय घडलंय ते काही समजत नाही. वासंती वहिनी सकाळी भेटल्या मला. खरं तर तिला मी विचारणारच होते, पण माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि परत गेली. म्हणजे नक्कीच लगीन मोडलेला दिसतंय. मुलाकडच्यानी खूप मागण्या केल्या होत्या म्हणे. वय का वासंती वहिनी बोलली की काय? नाही नाही, गोट्या भाऊजी आमच्या ह्यांना सांगत होते. वासंती वहिनीशी जर का माझं बोलणं झालं असतं ना तर मला अंदाज आला असता ना. वय खरं बोलता बाई तुम्ही. सकाळपासनं एकदा का दोनदाच बाहेर दिसली बघ. काहीतरी गडबड झालेली दिसतंय. मंजुळा दीपक कुसुम कोणाच्या गाडीतनं आली बाई? एवढी मोठी गाडी आहे. मी आत घेऊन येते. कशी राहतात माणसं इथे? सगळे किती साधे आहेत. यांच्या रूम्सही लहान असतील. या मुलांकडे खेळायला पुरेशी जागाही नाहीये, बट स्टील किती खुश आहेत. ए मी एक बॉल टाकू. थँक्यू. श्रीमंत घरातला अमेरिकेतून शिकून आलेला असूनही किती डाऊन टू अर्थ आहे अनुज. छोट्या गोष्टीत आनंद शोधणारा, अगदी आमच्यासारखा. थँक यू. चांगल्या घरचा मुलगा वाटतोय नाही का? पोरीनं ठरवलं आणि बिरवलं की काय? तसं नाही वाटत आहे. मुलींचा काही भरोसा नाही बाई. लाल माठ. बाय बाय अनुज सर. तुमचे पैसे पडले. माझे पैसे? हो, खिशातून चावी काढताना पडले. पण माझ्या खिशात तर नव्हते पैसे. मग मगाशी मार्केटमध्ये माझ्या पर्स मधून पडले तसेच. गुड मॉर्निंग कुसुमताई. गुड मॉर्निंग बेब. ओ सॉरी, गुड बी मिसेस भुवड. काय वा करफस वार पडते हा. आणि काय गडूच के, काल रात्री तुला किती कॉल केले, मेसेजेस केले, कॉल बॅक नाही, रिप्लाय नाही. लग्नाचा सगळा खर्च हा मुलीच्या कडच्यांनीच करायला लागतो ना. मानपान आणि वरदक्षिणा तुम्ही देऊच नका, त्याऐवजी दोन्ही लग्नांचा खर्च तुम्हीच करा. ओ केतन बरोबर फर्स्ट रोमॅन्टिक डिनर होता वाटत. कुसुमदाई आमका लग्नाक बोलवाल ना. माझ्या आई वडिलांची जबाबदारी मी घेणार आणि केतनने मान्यही केलं होतं. मी असलं काही कबूल केलं नाहीये आणि माझे आई बाबा जे बोलतात ते बरोबर आहे. कुसुम काय ठरवलंयस तू? म्हणजे लग्न कोर्ट मॅरेज करणार आहेस की? ऑफ कोर्स डेस्टिनेशन वेडिंग, नाहीतर एखादा हॉल बघून सागर संगीत. हो ना कुसुम? आमच्याकडे चाळीत मांडव घालून लग्न करतात. अहो काही काय बोलताय. हे बघा, लग्नासाठी किमान एसी हॉल तरी हवा. ए एक काम करूया आपण, आज लंच टाइम मध्ये ना शॉपिंगचं प्लॅनिंग करून टाकूया. काय बोलते? ओए एमओई जरा नेहा, तुझ्या शब्दांची ना एक चांगली डिक्शनरी होऊ शकते. काळे मॅडम फोकस हलतोय हा तुमचा. ते माझ्या डिक्शनरीच्या पब्लिकेशनचं डिस्कशन नंतर. कुसुम हलबुक झाला का? आधी ना मुहूर्त काढतात. कुसुम जवळचाच मुहूर्त आहे का? नेहा ही
काहीच का बोलत नाहीये? बेब, तुझं ऍटिट्यूड थ्रो करून झाला असेल ना तर काय सांगू मी? तुम्ही म्हणताय तसं काही घडलेलं नाहीये. मोडलंय माझं लग्न. बेटर लक नेक्स्ट टाइम. ओ सॉरी मिस देशमुख, कसं आहे आता जरा कामाकडे फोकस करा. तुमच्यावर जरा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. आणि हो, आता जर अकाउंट हँडल करण्यात चूक झाली तर नॉट ऍक्सेप्टेबल. डायरेक्ट मेमो देण्यात येईल. गेले पैसे आई याद पण नाही आहेत. रूपा, ते स्वयंपाकघरामध्ये खाली मोठे डबे ठेवलेत ना, त्याच्यात चुकून नाही ना ठेवलं बघ. सेट, मी ऑफिसला जायला निघालोय. संध्याकाळी येऊन भेटतो ना तुम्हाला. हो देशमुख, आमच्याकडनं हप्त्यावर फ्रीज घेतलात. अहो त्यातलं गार पाणी तरी पाजा. सेठ, मी काय म्हणतो, मी नक्की येतो ना संध्याकाळी भेटायला, पण प्लीज इथे नको. हत तिच्या बायकोला घाबरतोस वय, आणि वर तिला न सांगता उधारीचे धंदे करतोस ते. सेठ, घरच्यांना मध्ये नाही आणायचा. ए भुसनळ्या, ह्या गोष्टीचा ना अगोदर विचार करायला पाहिजे होतास. हे सगळं हप्त्यावर घेतलंस ना तेव्हा. सेठ, मी काय म्हणतो. शशांक, कोण आहे ते? काही नाही, तू जा. जा का? अरे त्यांना बी कळू दे की कुठच्या बी टायमाला तुला फोन केला तर फोन उचलत नाही. 4 महिने झाले फ्रीजचा हप्ता दिला नाही, मग काय करावं मी? शशांक, तू फ्रीज हप्त्यावर घेतलायस? अहो फ्रीजचं काय घेऊन बसलात वहिनी, या घरातल्या समद्या वस्तू यानं हप्त्यावरच घेतल्या आहेत. ए भिकनिशी आहे, बरोबर बोलतोय ना मी? एक मिनिट, मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे आत्ता देतो. हा पण मी बी येणार नाही, मला तुझ्यावर भरोसा नाही. आई, हा काय प्रकार आहे? आई, तुम्ही काही शोधताय का कपाट लावताय? ए चले, टाइम नको खोटी करू. अहो देतो, थांबा जरा. आई, मी तुला पैसे दिले होते ना, ते दे ना मला. अग, कुसुमचं लग्न ठरवत होतो तेव्हा दिले होते ना मी तुला. आत्ता हवेत मला दे ना. नाही आहे. काय? अरे कपाटात ठेवले होते, आता सापडतच नाहीयेत. आई तुम्ही टेन्शन नका घेऊ, मिळतील पैसे. ए देशमुख, हे असले फॅमिली ड्रामे आपल्या समोर नाही करायचे. हे रोज बघतो आपण. 4 महिन्याचा हप्ता रोख पाहिजे ते बी आत्ता इथंच याच टायमाला. अहो शेठ, मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं जायला पैसे दिले होते, पण आता तिने हरवले त्याला मी काय करू? असं नाही ऐकणार, तुझ्या घरचा फ्रीज नेतो उचलून भिकनिशी. जरा शब्द जपून वापरा. ए तुम्हाला नको सांगू, पैसे द्यायच्या टायमाला अशी नाटकं करता काय काय म्हातारे. कोण सांभाळून बोलायचा? धरम कोर पैसे काढ, मी काढतो ना पैसे. अरे हप्ते भरायची लायकी आहे तर पैसे घेतो कशाला रे?
नको फोन करू। अहो साहेब मला थोडा वेळ तर द्या। किती वेळ देऊ तुला? थोडा आता या वेळेत फक्त। अम्मा तुम्हाला पैसे हवे आहेत ना? मी देते। हे घे, हे कानातले वीक आणि या माणसाचे पैसे ताबडतोब दे। हा माणूस पुन्हा आपल्या दारात दिसता कमा नये। हो आपल्याला भी लोकांच्या दारात जायची हाऊस नाही। हो म्हणूनच तुम्ही इकडे। आपला मान आपण राखायचा असतो शशांक, पुन्हा ही चूक करू नकोस। चला आई। आई मी ताईला कळवू का? नको, तिच्या डोक्याला आधीच खूप त्रास आहे, त्यात आणखी हा नको। तिचं लग्न मोडलंय, ती दाखवत नसली तरी तिला त्रास होतच असणार ना। बँकेत तरी ती कसं काम करते ते जाणे। नाही आज नुसताच चहा। म्हणजे काय हो? जग्गूचा वडापाव, गोडाचा शिरा नाही, चहा जरा फिका वाटतोय रे। साहेबांनो वडापाव आणि शिराचा काय घेऊन बसला? अहो देवाची कृपा असत ना तर लवकरच गोडाचं जेवण मिळाल, कळला ना? आशावाद नाही, आतापर्यंत तीन नाही चार वेळा गोडाचा जेवणाचा योग हुकलाय ना, हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम, प्रयत्नांती परमेश्वर। बस हॅलो। हो उन्नती सहकारी बँक, कोण बोलते? केतन। हो हो एक मिनिट हा। कुसुम मॅडम तुमच्यासाठी फोन आहे केतनचा। हॅलो, टोकन नंबर 1 0। मजा येते ना, आनंद झालाय। एक काम करा ना, अशा टाळ्या वाजवा आणि नाचा। माइंड युअर लँग्वेज, मी तुमचा सिनियर आहे। तुम्हाला आठवलं का तुम्ही बँकेत आहात ते? मी काय म्हणते कोल्हे सर, बँक तुम्हाला हे असं वागायची सॅलरी देत? अति होतय। माफ करा कोल्हे साहेब, पण तुम्ही आता जे वागलात ना ते अजिबात योग्य नाहीये। काय मॅडम तुम्ही बरोबर बोलताय। निहा जाऊ दे सोड। माननीय कोल्हे सर, हे असलं काही बघायचा विचार पण नाही करायचा। रीत सर कामत सरांकडे कंप्लेंट करू आम्ही तुमची। नेहा तू शांत हो, तू आता त्यांना काहीच बोलू नकोस। न्याय मॅडम शांत व्हा, देव बघतो लो। आणि मी काळात नॉट ऍक्सेप्टेबल।
तुमच्या कामात एक रिक्वेस्ट करायची होती. हा बोला ना सर. आज कुसुम आमच्या ऑफिसला येऊ शकेल का? नाही, म्हणजे आदमीने एक प्रोजेक्ट प्लॅन केलाय, त्याचं आज व्हॅल्युएशन करायचं होतं. कुसुम आली तर मदत होईल. पण सर, व्हॅल्युएशन करण्याआधी साईट व्हिजिट करावी लागेल. नाही म्हणजे सर, तशी प्रोसिजर आहे. पण जर तुम्ही म्हणत असाल तर आपण प्रोसिजर लगेच चालू करू शकू. नाही कामात. जे नियमाला धरून आहे त्याप्रमाणे सगळ्या फॉर्म्युलिटीज व्हायला हव्यात. तुम्ही कुसुमशी बोलून घ्या. मी अनुजशी बोलून वेळ कन्फर्म करतो. येस. बरं, काय म्हणतंय तुमचं ज्योतिषशास्त्र? आता बँकेचं काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून वेळ मिळेल तसं चालू आहे सगळं. पण सर, अनफॉर्च्युनेटली माझा मागच्या वेळेचा अंदाज खरा ठरला. म्हणजे कुसुम? हो, मोडलं तिचं लग्न. वाईट झालं. बरं, आपण आपली साईट व्हिजिट? नाही नाही, ती येईल ना. अगदी मेहनती आणि स्ट्रॉंग मुलगी आहे ती. येस, आय नो. ठेवतो फोन. बाबा, सापडतील ना पैसे? आहेत, तिथेच आहेत, उत्तर दिशेला सापडतील. नक्की सापडतील ना, माझ्यावर विश्वास ठेव. वासंती, रुपाली, वासंती, अगं काय हे? थांबा ना. रुपाली कुठे आहे? मृदुलाकडे गेली. मृदुलाकडे काय? थांबा ना जरा. हो, आपले पैसे घरातच आहेत. कोणी सांगितलं? आत्ता बाबांनी सांगितलं. ते म्हणाले घरातच उत्तर दिशेला आहेत म्हणून. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपला कष्टाचा पैसा आहे. आपल्या नाही, तुझ्या पोराच्या. तो विषय आत्ता नको. बाबा तुम्ही सांगा ना. अगं खोटं बोलतोय हा बाबा. हा बाबा ढोंगी आहे. काहीतरी काय बोलताय तुम्ही? जाऊ दे पालिके. ए पालिके, कोणाला म्हणतोस रे? वासंती वाघब, असं कोणालाही घरात घेत जाऊ नकोस. पैसे मिळणार होते तर मग. हे काय तुझ्या कानातले कुठे? त्या भोंदू बाबाने? नाही नाही, त्यांनी नाही घेतलेत. मग मी शशांकला दिलेत. अगं पण का? हो, शशांकनी फ्रीज हप्त्यावर घेतलाय. 4 महिने झाले त्यांनी हप्ता भरलेला नाही, म्हणून तो माणूस त्याच्याकडे पैसे मागायला आला. मग शशांक आपले 20,000 रुपये मागायला. तो त्याचा प्रश्न आहे. त्या परक्या माणसासमोर आपली अब्रू जायला नको म्हणून तू तुझ्या कानातले काढून दिलेस का? अरे त्या बैलाला तरी ते घेताना लाज वाटायला पाहिजे होती ना. त्याला बोलून तरी काय फायदा आहे? ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. या तुमचा काय दोष आहे? ते सगळे पैसे मी सुपरसॉनिक योजनेत गुंतवले होते. 30 दिवसात डबल करून मिळणार होते, पण बुडाले. वाव, इनोव्हेटिव्ह आहे. हो, मला तुझी टेस्ट माहिती आहे, म्हणून तर मी तुला तिचं नाव सजेस्ट केलं. ती तुझी कॅबिन खूप छान डिझाईन करेल. दॅट्स ग्रेट. मी केबिनचे फोटोज मेल करतो, तिला सॅम्पल डिझाईन बनवून पाठवाल सर. ओके, सो आय विल गिव्ह हर युअर ईमेल ॲड्रेस, ती तुला डायरेक्टली मेल करेल. कम ऑन देन. चलो, सी यू देन. बाय बाय, टेक केअर. सॉरी, खूप वेळ वाट बघावी लागली ना? नाही, आत्ताच आले. बाय द वे, तुम्ही तुमच्या मॅरेज लीव्हवर जाण्याआधी आपल्याला प्रोजेक्टची सगळी प्रोसिजर पूर्ण करून घ्यायची. डोंट वरी, मी लीव्हवर जाणार नाहीये. लग्न मोडलंय माझं.